नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतो एनलाईजर हम भी नकटे तुम भी नकटे ये नकटों का मेला है इसमें आया एक नाक वाला वो भी हमारा चेला है असच काहीस राजकारणात आम्हाला बघायला मिळतं म्हणजे एखाद्याला झाकावं दुसऱ्याला काढावं त्याला काढावं आणि तिसऱ्याला जर उडाव सगळी सारखीच म्हणजे कोणीही त्यापासून वेगळं नाही हेच आता वारंवार दिसू लागलेला आहे सत्ता नावाची तरुणी बाहुपाशात आल्यानंतर नामर्दाचं मर्दपणही ही जाग होत की काय असा प्रश्न पडतो किंवा सत्तेवर बसल्यानंतर माणसाचं खरं स्वरूप उघडं पडतं की काय असाही प्रश्न पडतो सत्ता माणसाला मदांध बनवते आणि हे मदांध बनवणच आपण काहीतरी वेगळे आहोत आणि लोकांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही अशा स्वरूपाची भावना लोकांच्या मनामध्ये आणतो का असाही प्रश्न पडावा अशी स्थिती आहे एखाद्या विषयामध्ये मंत्र्यांना फोन करणं हा गुन्हा कसा असू शकतो आणि मंत्र्यांनी उत्तर ऐवजी उद्धटपणे बोलणं कितपत योग्य आहे याचा विचार राज्यातल्या सरकारनं आणि सरकारच्या प्रमुखानं करण्याची गरज आहे दुसरा मुद्दा म्हणजे एखादा आमदार आपल्या स्टाईलनं जेव्हा वारंवार लोकांचं कानफाट पोडण्याची भाषा करू लागतो प्रत्यक्षात कानफटात मारू लागतो तेव्हा देखील सरकार सरकारी पद्धतीनं नव्हे तर हुकुमशाही पद्धतीनं जाणार आहे का हे दिसू लागतं कळू लागतं आणि प्रश्नही मनात पडू लागतात म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला ऐकवतोय ते संतोष बांगर यांचं वाक्य याच्या आधीही एका माणसाच्या कानफटात लावण्याचं काम बांगर यांनी केलेलं होत एका कंत्राटदाराला मारलं होत राणेंचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा बांगर यांनी केलेली होती आता तुम्हाला दाखवतोय बांगर काय म्हणाले ते बघा आम्ही दहा दहा वाजल्यापासून तुझ्या वाट पाहायच्या काम नाही तुम्हाला सांगतो त्या अधिकाऱ्याला बनवून घ्यायचं कसं सांगितलं हे कसा कारखाली ना आवाज बघ समजेल तुम्हाला शेतकऱ्याला खेळाल नाही तुम्ही तुमच्या माहिती एकदा येऊन तुझ्या जर चारी कोणी जर चीत नाही केलं तुझ्या जर कोथळा जर बाई नाही काढला सॉरी बांगरांचं हे विधान किंवा अशा स्वरूपाची घाई किंवा हा सगळा जो माज हा शब्द मी त्याला प्रॉपर ठरेल जो लोकांच्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळकडून काम करून घ्यायची भाषा जर या सरकारमध्ये बोलली जात असेल तर ती या सरकारनं आणि सरकारमधल्या प्रमुखांनी क्षम्य समजू नये एवढीच अपेक्षा आहे आधीचेही मारतच होते म्हणून त्यांच्या विरोधात बोलावं लागत होत फरक फक्त आहे की त्यांनी पाठ काळीनिळी करून टाकली होती साधूंचा सा जीव घेतला होता लोकांना तुरुंगात टाकलं होत आता हेही त्याच स्वरूपाची भाषा वापरतायत बेफिकरी मस्तवालपणा उन्माद या सगळ्या गोष्टींनी अक्षरशः त्या सरकारला जेरीला आणलं होतं आणि म्हणूनच ते सरकार कोसळलं आणि हे सरकार आलंय जे सरकार चांगलं वागेल अशी साधी सरळ अपेक्षा लोकांची आहे शंभर दिवस झालेली आहेत सरकारवरती टीका करायचीच नसते शंभर दिवसात हे सूत्र आता संपलेलं आहे आणि आता सरकारला त्यांचा आरसा दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे मंत्रालयात बसलेल्या मंत्र्यांना विशेषाधिकार काम करण्यासाठी असतात उत्तर देण्यासाठी ते जबाबदार नाहीत असं नाही, अस नाही। प्रॅक्टिकली आलेल्या फोन कॉलचं प्रत्येकाला समाधानकारक उत्तर देता येणं शक्य नसतं पण समाधानकारक उत्तर देता आलं नाही तरी अपमानकारक उत्तर देऊ नये एवढी साधी सरळ अपेक्षा असते फोन नाहीच घेतला ना तर हरकत नाही घेतला तच तर बघतो पाहतो ही सरकारी भाषा देखील वापरता येते अहो आमच्या मधला सरकारी कर्मचारी पस्तीस वर्ष नोकरी करतो दोनच शब्दावर पाहून सांगतो आणि सांगून पाहतो काम करत नाहीत पण या दोन शब्दावर पस्तीस वर्ष नोकरी करतात आमच्या मंत्र्यांना केवळ सौजन्य आणि औपचारिकता दाखवणारी ही दोन शब्द वापरावी वाटत नाहीत का हाच माझ्या समोरचा प्रश्न आहे गिरीश महाजन या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांबाबत आपण बोलतोय जे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांना एका परीक्षार्थीनं फोन केला आणि सांगितलं साहेब ती परीक्षा होऊ द्या पूर्ण फ्रस्ट्रेट झाली आहेत त्यांची अवस्था वाईट होती आहे आणि मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते न पटणार आहे ऐका तो प्रसंग तेवढी फाईल आली तुमच्याकडे सर मुलं खूप डिप्रेशन मध्ये तुम्हाला नाही काही दिवसभर करत रद्द झाली रद्द हो सर मुलं डिप्रेशन मध्ये लवकर रद्द केले ती पण ऐकलात मंत्र्यांचं हे उत्तर अशा स्वरूपामध्ये कधीच अपेक्षित नाहीये परीक्षा रद्द आहे हे सुद्धा सहजपणे सांगू शकले असते करायची आहे केली आहे की नाही माहीत नाही पण पन सहजपणे सांगू शकले असते पण तसं सहज उत्तर गिरीश महाजनांना द्यावं वाटलेलं नाहीये गिरीश महाजनांच्या शब्दातून तो उन्माद जाणवतोय तो कैफ जाणवतोय ती धुंदी जाणवते जी सत्तेमुळे येत असते महाजन ये साहेब एवढीच विनंती करायची आहे की सत्तेमुळे येणारी ही धुंदी हा कैफ येऊ देऊ नका सत्तेत नसलेले पण आमदार असलेले एक आमदार आहेत मुंबईचे आशिष शेलार ज्यांनी शरद पवारांच्या पक्षासोबत युती करून टाकली आहे शरद पवारांच्या सोबत युती करून टाकली आहे अ टाक असंख्य लोकांनी जिथे त्यांच्यासाठी संघर्ष केलाय त्यांना शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या लोकांसोबत शेलारांना बघून काय वाटत असेल राजकारणात सगळंच क्षम्य असतं हे मान्य आम्हाला पण इतकंही क्षम्य नको की तुमच्या लोकांच्या जीवावर उठलेल्या लोकांच्या सोबत तुम्ही छायाचित्रामध्ये दिसावं तुमच्या मंत्र्यांनी लोकांना अशा उद्धट स्वरूपाची उत्तरं द्यावीत आणि तुमच्याच आमदारांनी लोकांना कानफटात मारण्याची भाषा करावी हे बरोबर नाही एवढंच सांगायचंय सा जेव्हा जेव्हा हे सरकार चुकेल तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा विरोधी पक्षाची भूमिका घेऊन मनं मांडावं लागेल मी अजून सांगतोय पत्रकार निष्पक्ष असतो या मताशी मी सहमत नाही तो कोणा एका पक्षाचा असतो आणि तो पक्ष म्हणजे सत्याचा खऱ्याचा आणि सामान्य माणसाचा म्हणून आम्ही पक्षपाती आहोत सत्याचे खऱ्याचे आणि सामान्य माणसांचे याचा पक्षपात करून आम्ही नेहमी बोलत राहू आणि बोलतच राहू या सरकारलाही त्यांच्या चुका दाखवून देऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद